कार निकलणं आर आपण जाणार आहे राईडला. खूप दिवसानंतर मी परत एकदा म्हणजे खूप महिन्यानंतर मी परत आलो आहे आणि परत ब्लॉग टाकतो आहे. आणि आता आम्ही जाणार आहे आज सायकलिंगला आणि आत्ता वाजले 5:45. आम्ही उठलेलं 5च आवरतो आहे कधीचं आणि आवरलं नाही. एकमेकांना फोन चालू आहे. 4 जण आहेत आम्ही. 1:55 पण ॲड होऊ शकतो सांगता नाही येतं. त्यातलं मी 2 जणांना फोन करून झाले. आता पहिल्याच्या घरी चाललो म्हणजे ध्रुवच्या घरी चाललो आहे. आणि मग ध्रुवच्या घरी काय काय घेऊन जायचं? पंप घेऊन जायचं, आपल्या सायकल घेऊन जायची. मी तुम्हाला त्याच्याच घरी भेटतो. I'm here! Come on! पंब तुटलेला आहे. जी हवात आहे ती पण गेली. मित्रांनो, सगळ्यात आलेले पण माझ्या पंपांनी नेमकं किस्सा केला. तो हवा भरायच्या ऐवजी हवा काढतोय, तर त्यामुळे उशीर झाला. इथेच बघा वाढले. डिसरून 6 वातावरण बघा. या माणसाची सायकल ही भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. आम्ही एवढा मेहनत करण्यानंतर हवा भरून भरून आमची हवा निघून गेली. त्याच्या सायकल काय त्याच्या सायकल थोडीशी सुद्धा हवा नाही तरी चालवतोय तो. बघा त्या ध्रुवने हवा भरून घेतली. तो चाललाय आता हजड येऊन सवरवतो मागे. कसं थकला भाऊ पीयूष है लाज वाटते. ये बोय असे झुकाळ बघता भारतात होऊ शकता. हे विचार पा जोरात. हे व्हिडिओ बघा बरं काय डाय सबस्क्राईब करून टाका. ऐकत जा. तुम्हाला पण सांगतो सबस्क्राईब करून ठेवा. फक्त ध्रुव दादा तू खेळ कॅच केल कसा परत जत्री मधली बाईक रिव्हील झालेली गाईस. Thank you.
मजा आवेला जस्ट गिरणारा गाव सोडला आम्ही ते गावात गर्दी त्याच्यामुळं काही क्लिप नाही घेतली आता हे एक सगळे पुढे गेलेले मी एकटा मागे थांबलो लांब लांबपर्यंत दिसणार नाही तुम्हाला ते तिकडे खूप ₹10 वाया गेली किती रुपये वाया गेली 40 चार बावडीची देवळ है ना निघायचं फोन धोका देतोय चार्जिंग पण होत नाहीये आणि चार्जिंग लावलं तर अजून कमी पण होती म्हणून आता पॉवर बँकेत चार्जिंग ओढून घेतली हा ना भिकारी चला गाइज एक मस्त किस्सा झालेला आहे पियुष आहे ना त्याची सायकल पंक्चर झालेली आहे आता मी खूप पुढे आलो आहे सायकल दुकान शोधत पण ते खूप लांब आहे दोघं पण फायनली फेटलंच पंक्चरचं दुकान आता सरळ जायचंय वरती तिथं एक हा चढ झाला काही कुठं रे हे पार 8-10 किलोमीटर म्हणजे आलो तर फिरायला आणि झालं वेगळं त्या सायकलचं पंक्चर आम्हीच पंक्चर झालो आता म्हणजे हे क्लिअर दोघं प्लस ती सायकल असे लांब चालत आले हे बघा नाशिक 23 किलोमीटर काहीच आता मी पुलावर जाऊन थांबा किती राहिलं द्रो किती राहिलं 1.5 किलोमीटर आता एक इथनं उतार परत एक चढ मग आलं मग तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवेल मी चढला परफेक्ट मजा येणार आहे परफेक्ट चढ चढता येत नाही किती पण कसल्याला खेळावं असू दे पाय पाय जाणं आहेच आहेच एक एक व्ह्यू बघता का तर पोचलोय आम्ही लोकेशनवर कसं तरी म्हणजे एकदम हात ही ट्रिप खूप लक्षात राहील कारण की याच्यात खूप काय काय झाले सायकल पंक्चर झाली हवा गेली परत स्टार्टिंगला पाऊस पडला खूप काय काय झालं खूप स्ट्रगल म्हणजे ते 30 किलोमीटरचं अंतर आहे आम्ही 40 म्हणा हे लोकेशन बघा कशाला आलो एवढ्याला 20 किलोमीटर काही नाही टाइमपास करायला पाणी पाहिलं पाणी कधी पाहिलं नव्हतं आपण पाणी गंगापूर डॅमला गेले वाटतं चल तिकडे जाऊ आता चल चल चला जाऊया परत घरी लय कंटाळा आलाय चला थांबलोय आम्ही परत नाश्त्यासाठी जिथून निघालो होतो तिथेच थांबलोय परत चहा पिऊन निघालो होतो आम्ही आता इथे थांबलोय आमचं नाश्ता करता येते आपले आपण करू मग घरी निघू पियुष हे काय पियुष हे काय हे काय मैं नहीं बताऊंगा हे पहिला हे काय व्हाट इज दिस बँडेज पट्टी ओके आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे सगळे तसे तसे घरी निघून गेले
आणि मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा. याच्यात इतका इंटरेस्टिंग गोष्टी आहे, म्हणजे तुम्ही इथपर्यंत बघितलं म्हणजे बघत पूर्ण बघितलंच असेल. पण मग कमेंट करा की कसा वाटला ब्लॉग. आणि आता तर घरी आलो आहे, कारण की मी घरी आल्यावर पहिले चार्जला लावला फोन. फोन तुम्हाला माहिती धोका देत होता, मग चार्जला लावला, त्याच्यानंतर चार्ज केला मी चांगला. आणि त्याच्यानंतर आता ही ब्लॉग एंड करतो आहे. मी विसरून गेलो होतो की ब्लॉग एंड करायचं राहिला, असं वाटलं ब्लॉग एंड केलेला आहे. तर बस एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहतील. आणि भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.